विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे इयत्ता बारावीचा जो बोर्डाचा इंग्रजीचा पेपर असतो ऐंशी गुणांचा त्याचं स्वरूप कसं असतं याच्याबद्दलची आपण माहिती याच्या व्हिडिओमध्ये घेतोय सेक्शन वन असतो प्रोस्ट सेक्शन ज्याच्यामध्ये कॉम्प्रिएन्शन ऑफ रीडिंग लँग्वेज स्टडी समरी माइंड मॅपिंग असे एकूण चौतीस गुणांचे प्रश्न या प्रोस्ट सेक्शनमध्ये आपल्याला विचारले जातात ज्याच्यामध्ये प्रश्न पहिला ए हा जो बारा गुणांचा असतो तो असतो आपल्या पाठ्यपुस्तकातला पॅसेज ज्याच्यावर आधारित अशी सूचना दिली जाते आणि एक आपल्या पाठ्यपुस्तकातला पंधरा ते वीस ओळीचा पावणे तीनशे ते तीनशे शब्दांचा एक उत्तारा दिला जातो व त्याच्यावर आधारित काही ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात या एकूण सहा ॲक्टिव्हिटी असतात किती ॲक्टिव्हिटी असतात सहा ज्याच्यामध्ये आपल्याला ए वन ॲक्टिव्हिटी ही ग्लोबल अंडरस्टँडिंगची असते जी ॲक्टिव्हिटी ए टू ॲक्टिव्हिटी अशी ही जी असते ती कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची असते ए थ्री ॲक्टिव्हिटी इन्फरन्स इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस या तीनही ॲक्टिव्हिटीची उत्तरं आपल्याला उतार्यामधून लिहायची असतात त्याच्यानंतर ये फोर ॲक्टिव्हिटी ही पर्सनल रिस्पॉन्सची असते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उतार्यातला एकही शब्द लिहायचा नसतो तर आपल्या मनानं उत्तर पाच ते सहा ओळीमध्ये त्याच्यामध्ये लिहायचं असतं ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी ही ग्रामर म्हणजेच लँग्वेज स्टडीची असते इथं दोन मार्कासाठी दोन वाक्य दिले जातात ज्याचे उत्तर आपल्याला जर पर्याय दिलेले असतील तर तुम्ही ती उत्तरं पर्यायामधून लिहायची आहेत जर पर्याय नसतील तर मग आपण उत्तर स्वतः तयार करून लिहायचं आहे ये सिक्स ॲक्टिव्हिटी ही ब्युलरीवर हो आधारित असते याला हा झाला पहिला प्रश्न आता याच्या पहिला आणि त्याच्यामध्ये पहिला ए हा प्रश्न झाला पहिला ए किती गुण आहेत याला बारा परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ अवश्य बघायचा आहे त्याच्यानंतर प्रश्न पहिला बी ज्याला तीन गुण असतात व याच्यामध्ये असतो लँग्वेज स्टडीचा भाग काय असतो लँग्वेज स्टडी म्हणजेच आपण त्याला ग्रामर म्हणूया ज्याला किती गुण असतात तीन गुण असतात जिथं बी वन मध्ये सूचना दिलेली असते डू ॲज डायरेक्टेड काय असते सूचना डू ॲज डायरेक्टेड व हा प्रश्न पहिला बी याच्यामध्ये कोणत्याही तीन घटक दिले जातात व्याकरणाचे आणि त्याला सूचना असतात आणि त्याच्यानंतरचा जो घटक असतो तो असतो स्पॉट द यरर हा अतिशय महत्वाचा आपल्याला कमी वेळामध्ये जास्त एक पैकी एक गुण मिळून देणारा हा भाग आहे या ठिकाणी आपल्याला एक किंवा दोन वाक्य दिले जातात आणि त्याच्यात एखादी नॉर्मल अशी चूक दिली जाते मिस्टेक दिली जाते जी आपल्याला सापडायची असते समजा इथं वाक्य मी घेतो ही हॅव अ पेन आणि त्याला सूचना दिली जाते स्पॉट एरर इथं बघा हिच्या नंतर हॅज वापरत असतात हॅव नाही इथं नुसतं तुम्हाला हॅज लिहायचं आहे अंडरलाईन करायची आणि वाक्य परत लिहायचंय हा झाला पहिला प्रश्न बी वन आणि बी टू त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा हा जो असतो तो अनसीन पॅसेज असतो अनसीन पॅसेज म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातला उतारा नसतो तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पंधरा ते वीस ओळीचा उत्तारा दिला जातो व याच्यावर आधारित सहा ॲक्टिव्हिटी असतात किती ॲक्टिव्हिटी असतात सहा ज्याच्यामध्ये आपल्याला ए वन ॲक्टिव्हिटी ए टू ॲक्टिव्हिटी आणि ए थ्री ॲक्टिव्हिटी या ॲक्टिव्हिटी जरा काठीण्य पातळी वाढलेली असते आणि या तिन्हींची उत्तरं आपल्याला दिलेल्या उतार्यामधून लिहायची असतात त्याच्यानंतर ए फोर ॲक्टिव्हिटी ही पर्सनल रिस्पॉन्स स्वमताची असते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनानं दिलेल्या प्रश्नाला अनुसरून चार ते पाच ओळीमध्ये उत्तर लिहायचं आहे त्याच्यानंतर ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी असते ग्रामरची जिथं दोन वाक्य तुम्हाला दिली जातात व वा त्या वाक्यांना पर्याय दिले असतील तर पर्यायामधून योग्य तो पर्याय तुम्हाला उत्तर म्हणून निवडायचं आहे आणि उत्तर लिहून काढायचं आहे ए सिक्स ॲक्टिव्हिटी ही होक्याब्युलरीवर आधारित असते हे प्रश्न कुठे सगळे क्वेश्चन टू एमध्ये एक अनसीन पॅसेज असतो काय असतो अनसीन आणि आणखीन आपल्याला या ठिकाणी मला अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आणि ती म्हणजे हा जो अनसीन पॅसेज असतो क्वेश्चन टू एमध्ये याची समरी आपल्याला क्वेश्चन टू बी मध्ये लिहायची असते कुठे लिहायची असते क्वेश्चन डू मध्ये लक्षात ठेवा या ठिकाणी या प्रश्नाला मार्क आहेत तीन किती मार्क ती आहेत याला तीन मार्क आहेत समरी कुठं आहे समरी वर जो उत्तर दिलाय का वर अभव बघा इथं अभव शब्द आहे अभव अभव म्हणजे वर वर म्हणजे कुठं प्रश्न दुसऱ्या ए मध्ये जो उत्तारा दिलेला आहे त्याची समरी इथं लिहायची तसेच समरीला टायटल द्यायला तुम्ही विसरायचं नाही कारण टायटलला एक गुण असतो टायटलला किती गुण असतात एक आणि बाकी जो ओल, भाग असतो त्याला दोन गुण असतात कव्हरिंग ऑल पॉइंट्स ॲक्युरसी असे जे घटक असतात त्याला दोन मार्क असतात आलं लक्षामध्ये हा भाग आपल्यासाठी अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे प्रश्न दुसरा बी ज्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे असते समरी काय लिहायचे असते समरी चला त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बी इथं बी आहे प्रश्न दुसरा बी नाही प्रश्न दुसरा सी याला सुद्धा तीन गुण असतात ज्याला आपण माइंड मॅप म्हणतो आणि साठी असं एक वाक्य दिलं जातं आणि तुम्हाला तिथं माइंडमॅप आपल्या आप मनात जसे विचार येतात त्याप्रमाणे एक वेब तयार करायचं असतो याला तीन गुण असतात आता याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे शिक्षण टू ज्याच्यामध्ये आपल्याला पोएट्री अँड अप्रिशिएशन कविता आणि त्या कवितेचं रसग्रहण करायचं असतं ज्याला एकूण गुण किती आहेत चौदा किती चाओदा। चाओदा मार्क आहेत याला चौदा चौदा मार्क आहेत ज्याच्यामध्ये प्रश्न तिसरा ये जो असतो त्या चौदा मार्काच्या प्रश्नामध्ये एक आपल्या पाठ्यपुस्तकातली कविता दिली जाते दहा ते पंधरा ओळींची तीन ते चार कडव्यांची व त्याच्यावर आधारित एकूण किती ॲक्टिव्हिटी असतात पाच किती ॲक्टिव्हिटी पाच ज्याच्यामध्ये ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाईव्ह अशा पाच ॲक्टिव्हिटी असतात प्रक प्रत्येक ॲक्टिव्हिटीला दोन गुण असतात हा प्रश्न क्रमांक तिसरा ए आहे ज्याच्यामध्ये थ्री ए थ्रीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स असतं ए फोरमध्ये पोएटिक डिवाइसेस ज्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आणि फिगर ऑफ स्पीच खास करून विचारतात ए फाईव्हमध्ये आपल्याला दोन चार ओळी कविता इंग्रजीमध्ये तयार करायची असते दिलेल्या विषयाला अनुसरून आता प्रश्न तिसरा बी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला एकूण आठ कविता आहेत त्या आठ पैकी एक कविता इथं दिली जाते याला तीन गुण असतात बघा तीन नाही चार गुण असतात याला चार ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम आणि एकूण प्रश्न तिसऱ्याचे किती गुण असतात चौदा ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहित असताना आपल्याला जी कविता दिलेली आहे त्या कवितेचं नाव कवीचं कविते नाव वापरलेले अलंकार कवितेतल्या आवडलेल्या ओळी कवितेची शिकवण अशा बऱ्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने या ॲप्रिशिएशन लिहावे लागते त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बी असतो रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट फॉलोविंग ॲक्टिव्हिटी जिथं आपल्याला सीन पोएम दिले जाते दहा ते पंधरा ओळीची तिथं पॉईंट दिले जातात किंवा पॉईंट दिलेले नसतात या अगोदर सांगितल्याप्रमाणे या तीन मुद्द्यांच्या आधारे ॲप्रिशिएशन लिहा किंवा मग इतर मुद्द्यांच्या आधारे प्रश्न तिसरा ए आता सेक्शन थरी रायटिंग स्किलचा असतो ज्याच्यामध्ये सोळा गुण आपल्याला असतात ज्याच्यामध्ये प्रश्न चौथा ए बी सी डी अशा चार ॲक्टिव्हिटी असतात ए बी सी डी प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला सोळा मार्कासाठी तीन घटक दिले जातात तीनपैकी फक्त तुम्हाला एकाचं उत्तर लिहावं हो लागतं असं बघा ह्याच्यातलं एक ह्याच्यातलं एक ह्याच्यातलं एक यातलं एक असे एकूण चार घटक उत्तर लिहायचे चार घटकाचे सोळा मार्क प्रत्येक घटकाला चार गुण चला तर पाहूया प्रश्न चौथ्या एमध्ये काय असते चार मार्काला चार मार्काला व्हर्च्युअल मेसेज असतो ग्रुप डिस्कशन असतं किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज ज्याच्यापैकी याचं उत्तर लिहिलं तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडतात म्हणून आपण प्रश्न चौथ्या एमध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हे लिहावं असं मला वाटतं त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो प्रश्न चौथा बी ज्याच्यामध्ये प्रश्न चौथा बी हा चार गुणांसाठी असतो ज्याच्यामध्ये आपल्याला ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग आणि फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर लिहू नका याचं उत्तर लिहू नका परीक्षेमध्ये उत्तर लिहा फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन प्रश्न चौथ्या बीमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चनच लिहा ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडू शकतात त्याच्यानंतर प्रश्न चौथा सी असतो चार गुणांसाठी ज्याच्यामध्ये स्पीच रायटिंग कॉम्पिअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया ज्याच्यामध्ये आपण स्पीच रायटिंग किंवा कॉम्पिअरिंग या दोन्हीपैकी एकाचं उत्तर लिहा चारपैकी चार मार्क आपल्याला मिळून जातील त्याच्यानंतर प्रश्न चौथा डी असतो चार मार्कासाठी ज्याच्यामध्ये ब्लॉग रायटिंग फिल्म रिव्ह्यू आणि अपील रायटिंग याच्यामध्ये ब्लॉग रायटिंग लिहू नका अपील रायटिंग लिहू नका हा जो फिल्म रिव्ह्यूचा भाग आहे याच्यामध्ये फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू या दोन्हीपैकी एका घटकावर तुम्हाला चार मार्कला प्रश्न विचारला जाईल जो तुम्ही नुकतंच वाचलेलं पुस्तक असेल किंवा नुकताच बघितलेला चित्रपट असेल त्याच्यावर आधारित तुम्हाला हे उत्तर लिहायचं असतं त्याच्यामुळे तुम्ही फिल्म रिव्ह्यूला प्राधान्य द्या <coughs> त्याच्यानंतर प्रश्न चौथा नाही प्रश्न पाचवा हा प्रश्न पाचवा लिटररी जे जेनराचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये कादंबरी असतात बघा ज्याच्यामध्ये काय असतंय नॉव्हेल नॉव्हेल आपल्याला इथं आपल्या पाठ्यपुस्तकातल्या नॉव्हेल इथं प्रश्न सेक्शन चार प्रश्न पाचवा असतो याच्यामध्ये प्रश्न पाचवा परत ऐका परत ऐका आपला जो प्रश्न पाचवा ए असतो ज्याच्याला चार ज्याला चार गुण असतात ज्याच्यावर आधारित दोन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात प्रश्न चौथ्या एमध्ये चार गुणांसाठी हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल ए वन आणि ए टू हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल अशा इथं दोन गुणांचे प्रश्न असतात इथं दोन गुणांच्या असतात आणि इथं दोन गुणांचे इथं ऑब्जेक्टिव टाईप प्रश्न असतात रिकामा जागा भरा जोड्या जुळवा विधाने पूर्ण करा चुकी बरोबर लिहा आपला जो पाठ्यपुस्तकातला फोर पॉईंट वन हा धडा आहे त्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी प्रश्न पाचवा चौथा नाही प्रश्न पाचव्या ए मध्ये चार गुणांसाठी विचारलं जातं त्याच्यानंतर हेच तेच आहे आता इथं प्रश्न चौथा ए याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री ऑफ नाव्हेलवर आधारित प्रश्न असतात प्रश्न